हॅलो एवरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आरती आणि आज आपण चाललेलो आहोत आमच्या गावाकडं. आमचं गाव विलासराव देशमुख साहेबांच्या गावाजवळ आहे. तर ते गाव कुठलं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आवडला तर लाईक करा, त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज आपल्या सोबत आहे माझी मम्मी, देन कुहू, प्रीती आणि पिहू. केदार, हाय. हे लातूरच आरटीओ आहे. आरटीओ ऑफिस. हे लातूरच पोलीस मुख्यालय आहे. इथे मे बी ट्रेनिंग देतात. तर हे आहे बाबळगाव. मी तुम्हाला हेही दाखवते की रिते देशमुखचं घर कुठे आहे. म्हणजे मी जवळ जाऊन नाही दाखवत, पण तो रोड दाखवते. ते इकडे इकडे असं इकडे कुठं तरी आहे. इथून दिसत होत ना पहिले. कुठं आहे? हा, हे इथे आहे त्यांचं घर. आता मे बी इथे कोणीच नाही आहे, म्हणजे जसं की रिते देशमुख वगैरे कोणीच नाही आहेत. मे बी धीरज भैया किंवा अमित भैया असू शकतं. तर आमचा प्लॅन चेंज झालेला आहे आणि मी तुम्हाला त्यांचं घर जे आहे ते जवळून दाखवणार आहे. मी आतमध्ये नाही जाणार, पण मी बाहेरूनच ते घर दाखवते तुम्हाला. ऍक्च्युली हे त्यांचं नवीन बांधलेलं घर आहे आणि हे खूप जुनं त्यांच्या मे बी साहेबांच्या वडिलांचं काहीतरी घर आहे. म्हणजे हा वाडा आहे आणि हा त्यांनी नंतर बांधलेला बंगलो. इथून असा पुढे गेल्यानंतर तिकडे आमचं गाव आहे आणि गावाचं नाव आहे सेलू. सध्या आमची आजी पुरणपोळ्या करत आहे. तर तुम्ही बघा की पोळ्या कशी करते. हे काय पुरण आहे का? आणि असं ह्याच कपड्यात कस काय ठेवा?
कपड्यात कस काय ठेवा? कपड्यात हा म्हणजे पुरण पात्रान काढल्यावर. अच्छा, घट्ट व्हावं म्हणून का? घट्ट व्हावं म्हणून पाणी सुकावं त्याच्यातलं. उंडा मुठी आहे. तुझं वय किती आहे? पन्नास पंचावन्न लावलंय तिथं. पन्नास वर्षाची आहेस का तू? काय दिला होती तिथं? तुला माहित आहे की 70 असेल की 70 असत 70-75 वर असत म्हणजे 80 कमी असत. बघा एवढं वय आमच्या मुठीची पोळी. काय आहे? कोण आहे? कुत्र्याला पुरण पोळ्या खाता. आधी त्याच्या मग गाईला मग देवाला. अच्छा अच्छा, मग माणसावाला. नंदा ही बघा पोळी कशी फुगली. हे आली शिकवल्यात राहून कुणाला? इलासरावाला. हा आणि केवढे होते? आता ते शिकवीला होते ते कोणाला ठाऊक. तिथे शिक्षक होते होय. बारावी पासून पुढे शिकवित होते. त्यांचं शिक्षण लय बाया मोठ होत. कुणाच? अंकुश गुरुजी. म्हणजे आमच्या आजोबांनी विलासराव साहेबांना शिकवलेत. आणि रितेश देशमुख आपल्या इथं गावाकडे खेळायला येत होता म्हणजे येत होते. हे बघा आमचे तात्या तयार होऊन बसलेले आहेत. मग तात्या बर काय म्हणाला? ह्याच्यात होय हे व्हिडिओ मी आता युट्यूबला टाकते. हा व्हिडिओ खूप लोक बघतात, करोडो लाखो. चला आता आपले तात्या आपले आमच्या शेतातले बैल दाखवत आहेत. चला तर मग आपण बैल बघू. नाव आहेत का तात्या बैलावाला? मारत तर नाहीत? ह्याच नाव सोम्या. सोम्या सोम्या ठेव का ही? सोम्या पांढरा सोम्या. आलं आता दुसरा माय मला मार. दुसरा दाखवा आता कुठला आहे? ती चांद्या. ही चांद्या कुठला बघा चांद्या? ही चांद्या आणि ही सोम्या. आमच्या तात्याला बैल खूप जास्त आवडतात. बैल शेतात हवेच. इकडे काय आहेत ती दोन? ती दोन काय आहेत पलीकडच्या गायी आहेत का ती? ती गायी आहेत. आणि ही तिचं वासरू. आता मारत मग. ह्या दोन गाई. ह्यांना नाव आहेत का? ती कुठली कवळशी? हा आणि ही? हिला नाव दिलं ना वाटायला. ही कवळशी ती रंबा.
हिच नाव कवळशी हिच आणि मी आता तिचं नाव ठेवलेलं आहे रंभा. जेवण रेडी आहे. तुम्ही कसे भेटलो होता दोघं सांगा बरं मला. आ गई.